आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। महाविकास आघाडी सरकारने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केलेला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलेला होता आणि या प्रकरणामध्ये आता आशिष शेलारांनी मोठी माहिती दिली आहे। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नाचा साक्षीदार असल्याचं शेलार यांनी सांगितलं। तर स्वतःकडे माहिती असताना इतके दिवस शेलार मौन का होते असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केलाय। महाविकास आघाडीच्या काळामध्ये हा पूर्ण प्रयत्न त्यांचा होता की कशाही प्रकारे माझ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, मी अरेस्ट झालो पाहिजे आणि याची सगळी शब्द योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण सुपारी ही तत्कालीन मुंबईचे पोलीस कमिशनर श्रीमान संजय पांडे यांना देण्यात आली होती। त्या संदर्भात अनेक प्रयत्न त्यांनी आणि काही लोकांनी करून पाहिले। देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राज्यात उडालेली राजकीय खळबळ अजूनही कायम आहे। खोट्या गुन्ह्यात अडकवून देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न करण्यात आले होते। या फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटाचं गांभीर्य अजूनच वाढलंय, कारण या प्रकरणी असलेला 250 पानांचा रिपोर्ट स्वतः वाचल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे। याच प्रकरणात एकावर गुन्हाही दाखल झाल्याचं शेलारांनी सांगितलं। देवेंद्रजी म्हणाले की त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न याच सरकारने केला आणि याचा साक्षीदार मी स्वतः आहे। त्या काळामध्ये 250 पानाचा तो रिपोर्ट तत्कालीन आयुक्त संजय पांडे यांनी त्याच्या खाजगी जागेत जो ठेवला होता आणि नंतर सार्वजनिक कार्यालयात आणलेला रिपोर्ट मी स्वतः वाचला आहे। आशिष शेलार कोणतं नाव जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, तर इतक्या मोठ्या प्रकरणात साक्षीदार असताना आणि माहिती असताना आशिष शेलारांनी महत्त्वाची माहिती का दडवून ठेवली असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केलाय। त्याबद्दल होम मिनिस्टर त्यावेळेचे दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा सांगितलं असा अजिबात कुठलाही प्रयत्न नव्हता आणि मी छातीवर हात ठेवून सांगतो की ठीक आहे, कदाचित माझ्या कानावर आलं नसेल, परंतु मी मंत्री होतो, राष्ट्रवादीचा एक नेता होतो, अशी कुठलीही गोष्ट कधीही माझ्या तरी कानावर आलेली नाही। महाराष्ट्रातील राजकारणाला नैतिकतेचं अधिष्ठान आहे। राज्यातील नेत्यांमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाही, मात्र देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा झालेला प्रयत्न पाहता राज्यातील राजकारण सुडाच्या मार्गाने जात असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यामध्ये झालेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात आले आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। उद्धव ठाकरेंनी टेंभीनाका भागातील आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, मात्र आनंद आश्रमामध्ये आणि शक्तीस्थळावरती जाणं उद्धव ठाकरेंनी टाळलं। तर माझ्यासोबत असलेले शिवसैनिक निखारे असून तेच मशाल पेटवतील असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं। शिंदेंच्या ठाण्यात ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन, आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण, आनंद आश्रमात जाणं ठाकरेंनी टाळलं। निखारे पेटवणार राजकारणात मशाल, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे। शक्ती प्रदर्शनावरून केसरकरांनी डागली तो। ठाण्यातल्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं जल्लोषात स्वागत करून आपली ताकद दाखवून दिली। आनंदनगर चेकनाका भागात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। लवकरच महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्यानं ठाकरे गटानं ठाण्यात राजकीय शड्डू ठोकलाय। उद्धव ठाकरेंनी टेंभी नाका भागात जाऊन आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। जैन मुनींकडून उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद घेतले, मात्र आनंद आश्रम आणि शक्तीस्थळावर जाण्याचं उद्धव ठाकरेंनी टाळलं। तर आरोग्य शिबिराचं उद्घाटन करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे समर्थकांवर जोरदार निशाणा साधला। निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते ते विकले गेले, ही नाही म्हटलं तरी एक महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे। गेले ते जाऊ द्या, त्यांच्याबद्दल काही दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नाहीये, पण जे अस्सल निखाऱ्यासारखे धगधगते शिवसैनिक शिवसेनेसोबत आणि
माझ्यासोबत राहिलेत हे निखारेच उद्या राजकारणामध्ये मशाल पेटवणार आहेत। उद्धव ठाकरेंनी ठाण्यात येऊन त्यांचे इरादे जाहीर केले, त्यामुळे आगामी काळात ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राजकीय धुमश्चक्री उडणार असल्याचं स्पष्ट झालंय। की जी कार्यक्रम पत्रिका आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये आनंद मठात ते येतील असं कुठेही मेन्शन नाही आहे। मी आनंद मठातली दृश्य जर पाहिली तर त्यांच्या कॉन्वॉयसोबत जी लोकं होती ती इथं येऊन आनंद दिघे यांचा जो तस्वीर आहे त्या तस्वीरचा पाया पडत आहेत। जे बाळासाहेब शिवसेना पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत इथले कार्यालयप्रमुख जे आहेत हेमंत म्हणून ते देखील इथे आहेत, त्यांचं कामकाज सुरू आहे आणि हे सर्व जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जे आहेत इथं कॉन्वॉय सोडून इकडे ते लोक दर्शन घ्यायला आलेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याची दखल शिंदे गटाकडून घेण्यात आली। कोणतंही काम नसल्यामुळे शक्ती प्रदर्शन केलं जात असल्याचा टोला दीपक केसरकरांनी लगावला। आता फक्त त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे, या शक्ती प्रदर्शनामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी वंचित सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे। आता शक्ती प्रदर्शन ही एकच गोष्ट शिल्लक राहिलेली आहे। शिवसेनेत जून महिन्यात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा ठाण्यात आल्यानं शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आता आगामी काळात शहरातलं राजकारण कोणत्या वळणावर जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अजित मांढरेसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, ठाणे। जयंत पाटलांनी पहाटेच्या शपथ विधीवर केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटतात। अजित पवारांच्या नावावर गद्दार बिरुदावली लावण्यासाठीची ती खेळी होती का असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलाय। तर सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना महाविकास आघाडीकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलेलं आहे। तो शपथ विधी की खेळी, गद्दार बिरुदावली लावण्याची खेळी, नरेश मस्केंचा राष्ट्रवादीला सवाल, तेव्हाच गौप्यस्फोट का केला नाही, भाजपचा जयंत पाटलांना सवाल। 3 वर्षांनंतरही पहाटेच्या शपथविधीविषयीचं गूढ आणि त्याविषयीची उत्सुकता अजूनही कायम असल्याचं जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर पाहायला मिळतंय। शरद पवारांची ती खेळी असू शकते असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं, त्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं वेगळाच प्रश्न उपस्थित केलाय। शिवसेना ठाकरे गटासोबतची आघाडी बाळासाहेब ठाकरेंचे विचार संपवण्यासाठी केली होती यावर शिक्कामोर्तब झाल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलंय। तर त्याचवेळी गौप्यस्फोट का केला नाही असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय। अशा पद्धतीची जर खेळी केली असेल तर नक्कीच याच्या मागचा डाव काय होता? अजित पवार यांना कायम बंडखोर किंवा गद्दार ही विरोध त्यांच्या मागे लावायची होती का? जर खेळी केली असेल तर मला तरी वाटतं की अजित पवार साहेब यांना कायमच त्यांच्या मागे गद्दार आणि बंडखोर अशा पद्धतीने पदवी लावण्यासाठी ही खेळी केली असेल। असे गौप्यस्फोट हे त्या त्यावेळेला का केले जात नाहीत आणि त्यामुळे अशा उशिरा सुचलेल्या शहाणपणाला, उशिरा मिळालेल्या माहितीला खरं म्हणजे काहीच अर्थ नसतो, त्या एका अर्थाने इरिलेव्हंट संदर्भ नसलेल्या गोष्टी झालेल्या असतात। बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेससह मवियातल्या घटक पक्षांवर जोरदार निशाणा साधला, त्यामुळे पहाटेचा शपथविधी आणि त्यावेळी झालेल्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला। श्री जयंतराव पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खोके शिवसेनेच्या प्रवक्त्याने अकलेचे तारे तोडले आहेत। स्वस्ता शिवसेनेची गद्दारी करून ज्यांनी सरकार स्थापन केलं त्यांनी अजितदादा पवार यांना गद्दार म्हणणं हे त्यांना शुभत काय, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा। राजकारणात प्रतिस्पर्ध्याला गारद करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून नेहमीच राजकीय खेळी खेळल्या जातात। अनेकदा त्या खेळीमागील घडामोडी कधीच समोर येत नाहीत, त्यावर फक्त चर्चा होत राहते। परिणामी पहाटेच्या शपथविधी मागील खेळी समोर येईल की फक्त आरोप प्रत्यारोपण होत राहतील याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आमदार गोपीचंद पडळकरांनी तहसीलदारांनी दिलेला निकालाविरोधात नसल्याचं वक्तव्य केलेलं आहे। माझे भाऊ ब्रह्मानंद पडळकरच्या नावावरील प्लॉटचा कब्जा तहसीलदारांनी मान्य केल्याचा दावाही गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। तर मिरजमधील मिळकतदारांनी पडळकरांचा दावा फेटाळून लावलाय।
मिरजेतील 51 गुंठे जागेवरील अतिक्रमण 4 जेसीबीच्या मदतीनं रातोरात हटवण्यात आलं होतं. 51 गुंठे जागा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी विकत घेतल्याचा दावा केला होता. यामध्ये 10 दुकानांचं सुमारे 25 कोटींचं नुकसान झालं होतं. या प्रकरणी जागेवरील मिळकत धारकांचा कब्जा सिद्ध करून पडळकर यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागावी असा आदेश तहसीलदारांनी दिला होता. मात्र हा निकाल गोपीचंद पडळकरांनी अमान्य केलाय. ब्रह्मानंद पडळकरांचा प्लॉटवरील कब्जा तहसीलदारांनी मान्य केल्याचा दावा गोपीचंद पडळकरांनी केलाय. ज्यांनी कुणी आमच्या विरोधामध्ये चुकीच्या पद्धतीनं बातम्या दिल्या, चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट दिली, आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांच्या वरती अब्रू नुकसानीचा दावा आम्ही दाखल ह्या निर्णयाचा संदर्भ घेऊन आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करणार आहे. या 17 लोकांचा जो कब्जा आहे तो 784(1)(b), 783 आणि 784 या मिळकतीमध्ये असं सिद्ध झालेलं आहे. 784(1)(b) या मिळकतीशी या 17 लोकांचा कोणताही संबंध नाही असा निष्कर्ष मेहरबान तहसीलदार साहेबांनी काढलेला आहे. त्यामुळं 784(1)(b) ही ब्रह्मानंद पडळकरांची आहे. आमच्या जागेत कुणीही अतिक्रमण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. 17 मिळकत धारकांचा आमच्या मिळकतीशी कोणताही संबंध नसल्याचं पडळकरांनी स्पष्ट केलंय. तर गोपीचंद पडळकर दिशाभूल करत असल्याचा आरोप मिळकत धारकांनी केलाय. तिने म्हणले हे प्रॉपर्टी आमची आहे, हक्काची आहे आणि आम्ही घेणार आहे. आज तुम्हाला काय करायचं करा, जावा कोणाकडे जायचं ते जावा. पण इथं कसं आहे, आता हे गोरगरीब असल्यामुळं लोक कोणाकडे दाद मागणार आहेत. हे संविधानचं हिने सगळं धज्ज्या उडवलेले आहेत. आज तुम्ही खुर्च्यावर बसून गोरगरीबाचं जर बिगर लक्ष करता जर असा तुम्ही अत्याचार करत असतील तर हे लोक न्याय कुठं मागणार. सर्वपक्षीय उद्या मिरज बंदचा इशारा आम्ही देत आहे. संध्याकाळी आमची मिटिंग होणार आहे. त्या मिटिंगमध्ये सर्व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सोबत घेऊन उद्या मिरज शहर पूर्णपणे ताकदीनं बंद करून अशा पडळकरसारख्या सुपारी घेणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात निषेध मोर्चा काढून पूर्ण मिरज शहर कडकडीत बंद केलं जाणार आहे. जागेच्या प्रकरणावरून आरोप आणि टीका करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. तर मिळकत धारकांनीही कायदेशीर लढाई सुरू ठेवणार असल्याचे इरादे जाहीर केले आहेत. त्यामुळे मिरज मधील हे प्रकरण इतक्यातच शमणार नसल्याचं दिसून येतं. आसिफ मुर्सल, न्यूज 18 लोकमत, सांगली. अभिनेता शाहरुख खानचा 4 वर्षानंतर रिलीज झालेला पठाण चित्रपट चाहत्यांना चांगलाच आवडलाय आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी पठाणनं अनेक रेकॉर्ड केलेले आहेत. पाहूयात पठाणच्या रेकॉर्डचा हा रिपोर्ट. झुमे तो पठाण हे गाणं चांगलंच हिट झालंय. हिट गाण्यावर शाहरुखच्या चाहत्यांनी सर्वत्र जल्लोष सुरू केलाय. परिणामी पठाणनं 100 कोटींचा आकडा पार केलाय. भारतात 54 कोटींचा तर परदेशात 46 कोटींपेक्षा जास्त कमाई पठाणनं केली आहे. चाहत्यांच्या या प्रतिसादामुळे पहिल्याच दिवशी पठाणनं वेगवेगळ्या रेकॉर्डचा धमाका केलाय. देशात सर्वाधिक सिनेमागृहात हा चित्रपट रिलीज झालाय. 5,500 स्क्रीनवर हा चित्रपट एकाच वेळी लोकांना पाहायला मिळतोय. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जगभरात कमाईचा रेकॉर्ड पठाणनं केला आहे. वर्किंग डेच्या दिवशी पठाण चित्रपटानं आश्चर्यकारक अशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. यशराज बॅनरचा हा 3रा चित्रपट आहे ज्याने पहिल्याच दिवशी 50 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केलाय. शाहरुखचा ओपनिंगला 56 फाडके कमाई करणारा त्याचा करिअर मधला हा पहिला चित्रपट ठरलाय. यशराज बॅनरच्या टायगर आणि वॉर नंतर पठाण हा 3रा स्पाय चित्रपट यशस्वी ठरला आहे. दीपिकाचाही पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई करणारा पहिला चित्रपट म्हणून पठाणची नोंद झाली आहे. जॉन अब्राहमच्या करिअरमध्ये पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई करणारा चित्रपट म्हणून पठाण अव्वल क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळत आहे.
यशराज फिल्म्स आणि सिद्धार्थ आनंदच्या नावे सुद्धा पहिल्याच दिवशी बंपर कमाई करणारा चित्रपट म्हणून पठाणचं नाव लागलंय. एकंदरीतच पहिल्या दिवशी 10 रेकॉर्ड करणारा पठाण अजून किती विक्रम करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ही करुण कहाणी आहे एका 8 वर्षाच्या मुलाची. तो दोन्ही हातांनी दिव्यांग आहे, पण प्रचंड मेहनती आणि जिद्दी देखील आहे. त्याचा संघर्ष आपलं काळीच पिळवटून टाकतो, आपल्या डोळ्याच्या कडा पाणावतो. त्याला सलाम ठोकायलाच हवा. आठ वर्षाच्या या निरागस मुलाच्या संघर्ष कहाणीला दोन हात नाहीत, डोक्यावर आईचं माईचं आभाळ नाही, आहे ती फक्त जिद्द आणि बापाचा आधार. हा माझा अपंग मुलगा आहे 8 वर्षाचा. याच्यासाठी सकाळी उठतो 4 वाजेला, त्यानंतर घरासाठी माझी परिस्थिती बरोबर नाही, मग मी सगळ्यांना स्वयंपाक बनवतो, मग शेतामध्ये जातो, मग याची तयारी सगळं करून जातो. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहाद्यातल्या असलोद गावात राहणाऱ्या गणेशनं जन्मानंतर काही दिवसात दोन हात गमावले. हे कमी म्हणून की काय, काही दिवसातच कौटुंबिक कारणामुळे आई बाळाला उघड्यावर टाकून निघून गेली. दूध तुटलं, बाळ पोरक झालं. तेव्हापासून घरातला हा बाप त्याची आईही बनला. गणेशची सगळी कामं तेच करतात, मोलमजुरी करून त्याचं पालन पोषण करतात. दुसरीला जिल्हा परिषद शाळेत शिकतो, त्यानंतर 3 वाजेला ट्युशन मध्ये जातो, त्यानंतर 6 वाजेला घरी येतो. घरी आल्यानंतर मग मी शेतामध्ये नावलेलो असतो. याची आई याला सोडून निघून गेली, म्हणून मला सगळं करावं लागतं. माझ्या भावाच्याही वडिलांच्या बी याच्या बी देखो बघावं लागतं. हात नाहीत म्हणून गणेशनं कधी परिस्थिती पुढे हात टेकले नाही. पायांना हात बनवून तो जिद्दीनं अक्षर गिरवतोय. अभ्यासच नाही तर खाणं पिणं आणि अगदी मोबाईल मधले गेम सुद्धा तो पायानं लिलया खेळतोय. मैदानावरची त्याची चपळता तर भल्या भल्यांना आचंबित करणारी आहे. माझे नाव गणेश आनंद माडी. इयत्ता दुसरी शाळेत यायला भी आवडतं मला, आणि खेळायला भी आवडतं, अभ्यास करायला भी आवडतं. एखादी गोष्ट मिळाली नाही तर आजकालची मुलं नैराश्यात जातात, टोकाचं पाऊल उचलतात. पण गणेश माळीचा परिस्थितीशी सुरू असलेला झगडा हा प्रेरणादायी आहे. गणेश हुशार आहे, गणेश जिद्दी आहे, त्याच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे, फक्त त्याला हात नाही. गणेशला कृत्रिम हात मिळाले तर त्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे. त्यामुळे मंडळी